चिंता. चिंता म्हणजे काय? या शब्दाची सरळ भाषेत व्याख्या करायची झाल्यास आपण असे म्हणू शकतो की मनाच्या अशांतीतून निर्माण झालेली गोष्ट. तसेच आपण याला असे देखील म्हणू शकतो की मनाचे जे संतुलन बिघडवते ती म्हणजे चिंता. चिंता ही खूप प्रकारची असू शकते, जसे की कुणाला नोकरीची चिंता, कुणाला लग्न जमत नाही त्याची चिंता, कुणाला आपल्या मनासारखी गोष्ट घडत नसल्याची चिंता, कुणाला भविष्याची चिंता. चिंता एक असे आजार आहे जे माणसाला आतमधून पोखरून काढतो. अचानक मरण येणे आणि त्रासून त्रासून मरण येणे यात फरक आहे. यामधील चिंता हे हळूहळू आणि त्रासून मारण्यासारखं असतं. चिंतेचे मूळ कारण हे आशा, आकांक्षा, अपेक्षा आहे. कुठलीही गोष्ट किंवा विचार आपल्या मनाविरुद्ध होत असल्यास त्याची चिंता आपल्याला होते. मला जर चांगली नोकरी मिळाली नाही तर काय होईल? पगार कमीच मिळत आहे, माझी बायको माझं ऐकत नाही, माझा नवरा माझं ऐकत नाही, इत्यादी प्रकारच्या चिंता माणसाला त्रासून सोडतात. तुम्ही या सर्व गोष्टीची चिंता करता, परंतु चिंतेतून तुम्हाला काहीच मिळत नाही. चिंता केल्याने तुम्ही काहीच बदलू शकणार नाही, उलट यामध्ये तुम्ही स्वतःचेच नुकसान करून बसा. चिंता ही एकतर तुम्हाला भविष्यात ढकलते किंवा भूतकाळात खेचते, आणि या सर्वांमध्ये तुम्ही तुमचं वर्तमान गमावून बसता. जीवनात इतका तणाव अस्तित्वातच नाही जितका तुम्ही तुमच्या विचारातून तयार करता. तुम्ही जे चिंता करता तो तुम्ही तुमच्या डोक्यात तयार केलेली एक सिच्युएशन आहे. चिंता सर्वांनाच असते, त्यावर आपले नियंत्रण असणे आवश्यक आहे. परंतु ते न करता त्या चिंतेला जवळ करून आपण आपलं आयुष्य खराब करतो. नमस्कार मित्रांनो, माहितीलेकच्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की चिंतेतून स्वतःला कसे मुक्त करायचे. नंबर एक, तुम्हाला किती चिंता असेल तरी या जगाला तुमच्या चिंतेचं काही देणं घेणं नाही. तुम्ही चिंतेत हे जग सोडून जरी गेलात तरी त्याचा काळी मात्र फरक कुणाला पडणार नाही. तुमच्या आधी पण हे जग चालत होते आणि नंतर पण चालणार, यात काहीच शंका नाही. म्हणून तुमचे दुःख, तुमची चिंता ही जगात सर्वात मोठी आहे असे समजू नका. नंबर दोन, तुम्ही चिंता करत असल्याने जर त्याचे समाधान होत असेल तर तुम्हाला चिंता करण्यापासून कोणीच अडवणार नाही. तुमच्यासारखे बहुसंख्य लोक आहे जे फक्त चिंता करतात, त्यांच्या हातात अजून समाधान सापडलेले नाही. त्यात तुम्ही पण प्रयत्न करू शकता. मी सांगतो, तुम्हाला दूरदूर समाधान दिसणारसुद्धा नाही, म्हणून चिंता करत बसू नका. नंबर तीन, सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच झाल्या पाहिजे. तुम्ही जे ठरवले ते झालंच पाहिजे, यासाठी तुमची चिंता असेल तर ते सोडून द्या. त्यात तर खूप श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या मनासारखं पण असं झालं नाही. उदाहरणार्थ, खूप पैसे असून सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तींचे ते जीव वाचू शकले नाही. नंबर चार, आपल्याकडून चूक झाली असल्यास तो व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल या चिंतेत तुम्ही असाल तर 100% फसाल. फक्त तुम्ही कसे वागता हे पाहण्यासाठीच त्याचा जन्म झालेला नाही. त्याला तुमच्यावर लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त अजून खूप कामे आहेत. तो काय म्हणेल, लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. नंबर पाच, ज्या गोष्टी करता त्यात आनंद मिळत नाही. उदाहरणार्थ, जी नोकरी तुम्ही करता त्यात आनंद न वाटणे, आपला मित्र आपल्यापेक्षा कितीतरी पट चांगली नोकरी करत आहे, बायको नातेवाईक आपलं ऐकत नाही, इत्यादी प्रकारची चिंता जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्या आज आणि आत्ताच सोडून द्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जे होते ते चांगल्यासाठीच होते. तुमच्या वाटेला जे असेल ते तुम्हाला नक्कीच मिळणार. आपल्या ताटात जे वाढलं आहे ते आपल्यालाच खावे लागणार. म्हणून चिंता करणे सोडून द्या. फक्त तुमच्या हातामध्ये कृती करणे एकच पर्याय आहे, ते तुम्ही मन लावून करा. भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्णांनी पण म्हटलेले आहे, कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा की तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही. कर्म कर, फळ तुला नक्की मिळेल. नंबर सहा, जे होत आहे त्यात चांगले काही शोधा. जे काही घडत असेल त्यात तुम्ही फक्त वाईट शोधणार तर तुम्हाला त्यात वाईटच दिसणार. आता तुम्ही म्हणणार, हे काय नवीन, वाईटमध्ये वाईटच असणार, त्यात चांगले काय शोधण्यासारखे. त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एकदा चार मित्र सहलीला जायचं ठरवतात. डोंगरावर जायचे असं ठरवून ते तिकडे निघतात. ते चौघही मित्र चारचाकीने त्या दिशेने निघतात. बराच प्रवास करून झाल्यावर डोंगर चढत असताना त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो. नाईलाजाने त्यांना खाली उतरून तो टायर बदलावा लागणार असतो. त्या सर्वांची चिडचिड होते, कारण टायर बदलायला कमीत कमी त्यांना एक तास लागला असता. त्यातील एक मित्र खिडकीमधून बाहेर डोकावून बघतो आणि बाकी तिघांना म्हणतो, अरे वा, बाहेरचा निसर्ग तर बघा, चला आपण खाली उतरून फोटो काढूया. असे म्हणून ते सर्व मित्र खाली उतरतात आणि मस्त फोटो काढतात. त्यांचे त्या लोकेशनला खूप छान फोटो निघतात. मग त्या चौघातला एक मित्र म्हणतो, बरं झालं आपली गाडी इथे पंक्चर झाली, नाहीतर इतके चांगले फोटो आपल्याला काढायला मिळालेच नसते. नंतर ते टायर बदलून पुढे निघतात.
दिवसभर डोंगरावर फिरून ते आज त्याच ठिकाणी उंचावर टेंट टाकायचा प्लॅन करतात. त्याचप्रमाणे ते टेंट पण उभारतात, पण जोराचा वारा वाहत असल्यामुळे त्यांचा टेंट उडून जातो. ते सर्व मित्र चिंतेत त्या जागी उघड्यावर झोपतात आणि अचानक एक मित्र म्हणतो, ते बघा वर किती मस्त आकाश आहे, त्यातील लुकलुकणाऱ्या चांदण्या किती मस्त दिसत आहे. आपण टेंटमध्ये झोपलो असतो तर हे चांदण्यांनी टिपलेले आकाश आपल्याला पाहायला मिळाले नसते. बऱ्याला तो टेंट उडून गेला. या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं इतकंच होतं की वाईटात चांगले शोधा, तसेच वाईट व्यक्ती जरी असेल त्यात पण काही चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात ते शोधा. तुम्हाला त्यात नक्कीच चांगल्या गोष्टी दिसेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओचा इतरांना फायदा व्हावा असे वाटत असल्यास मित्रांमध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनल माहिती लेखला सबस्क्राईब करा. मी सागर राऊत, परत भेटूया एका नवीन विषयावर. धन्यवाद.